विषाणूचं वाढतं गांभीर्य लक्षात घेता सरकारनं देशभरात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सुविधांची दुकाने चालू राहतील असा आदेश देखील देण्यात आला आहे. परंतु या लॉकडाऊन दरम्यान रोज कमवून पोट भरणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. सर्वत्र बंद असल्यामुळं काम नाही तर पैसे नाही, आणि पैसे नसल्यामुळं खाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. आणि हा तुटवडा भासू नये म्हणून कसबे सुकणे येथील प्रवीण पाटील हे त्यांच्या स्तुत्य उपक्रमाने पुढे सरसावले आहे. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या पाहिलेल्या परिस्थितीवरून 90 कुटुंबांना मोफत गहू वाटप करण्याचा निर्धार केला. आई, वडील, पत्नी यांच्या मदतीनं 3 एकर शेतीमधील 1 एकर क्षेत्रातील गहू त्यांनी 90 कुटुंबांना मोफत दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. एकमेकांना मदत करा, आपल्या माणसांची काळजी आपणच करा असा संदेश देत प्रवीण पाटील यांनी सर्वांनी मदत करावी असे आवाहन केले आहे. 3-4 दिवसापासून त्या दिवसापासून तर आतापर्यंत 3-4 दिवस झाले मी हा उपक्रम राबवतोय. 1 एकर गहू पूर्णपणे हा वाटून दिलेला आहे आणि अजून पण काही जे येत आहेत त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीये. आणि हा जो उपक्रम आहे हा मी जो केलाय मी केला हा सगळ्यांनी करावा यासाठीच मी चित्रीकरण केलंय. मी खरं तर प्रसिद्धी करायची नव्हती कुठल्याही प्रकारची, परंतु माझा जो मोठा भाऊ आहे नाशिकला प्रशांत पाटील त्याने मला फोन करून सांगितलं की शूटिंग कर, सगळ्यांना कर, म्हणजे तुझा आदर्श लोक घेतील आणि सगळ्या आजूबाजूला ज्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे आजूबाजूला जे उपासमार होते त्याला जे सक्षम लोक आहे आर्थिकदृष्ट्या ते मदत करतील तुझा व्हिडिओ बघून. आणि त्यामुळे मी चित्रीकरण करतोय आणि सर्वांना हात जोडून विनंती पण करतोय की सगळ्यांची एकमेकांनी मदत करा, कोणालाही आपल्या उपाशी राहू नका. जर आपल्याला घरात 1 भाकर असेल तर आपल्या 1 भाकर त्यातली 1/2 भाकर आपण दुसऱ्याला द्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा. जय हिंद. आपल्याला ज्या ज्या सूचना देतोय त्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करा. कोणालाही घराबाहेर निघता येत नाहीये त्यामुळे अक्षरशः खूप उपासमार होते, खूपच उपासमार होते. अक्षरशः कोणालाही सांगता येत नाही तर कृपा करून हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करा, तेरच हा देश पुढे जाईल. आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.